राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांमधील जनजीवन आता पूर्वपदावर येऊ लागलंय। त्यातच हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज या जिल्ह्यांची धास्ती वाढवू लागलाय। गेल्या आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला होता। पुराच्या पाण्यात शेती, घरं आणि व्यवसायांचं मोठं नुकसान झालं। आता पावसाने थोडी उघडीप दिल्यानंतर या भागातील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलंय। मात्र आता हवामान विभागानं राज्यातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यात पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिलाय। हवामान विभागाच्या या अंदाजामुळे कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांमधील लोकांची चिंता वाढली आहे।